अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीनं महिलांसाठी मोफत लेझिम प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात तरुणींसह ज्येष्ठ महिला सुद्धा लेझिम शिकण्यासाठी उत्साहानं सहभागी झाल्यात. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील लेझिम खेळाला ऊर्जितावस्था आणण्यासह पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या खेळात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीनं हा प्रयत्न केलाय. रेसकोर्स नाका इथं आयोजित केलेल्या लेझिम प्रशिक्षण शिबिराला महिलांनी सुद्धा तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. प्रसिद्ध हलगीवादक बापू आवळे आणि मर्दानी खेळाचे वस्ताद बाबासो लबेकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर सुरू आहे. चिमुरड्या मुली, तरुणी आणि महिलांनी या शिबिरात सहभाग घेतलाय. कोल्हापूर शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारे मोफत लेझिम खेळाचं शिबिर आयोजित करण्यात आलं असून 15 दिवस हे शिबिर चालणार असल्याचं संयोजकांनी सांगितलं. महिला आघाडीच्या शैलजा भोसले, दीपा डोणे, बीना देशमुख, पूजा पाटील, तेजस्विनी नलवडे, विजया पाटील, स्मिता निकम, तेजश्री पार्टे यांच्याकडून या शिबिराच्या संयोजनासाठी परिश्रम घेण्यात येत आहेत.